शिवोलच्या लेडी ऑफ फातिमाच्या मूर्तीचे क्राउनिंग झाले. 1 मे उपरांत काजार जावपी पहिली चली व्हंकलेचो गाऊन न्हेसून पुतळ्याक क्राउन घालता. ही संद मेळप भाग्याचे म्हणून समज असा. गोंयांत फक्त शिवोले ही परंपरा चलता. बाकीच्या गावांनी सायबिणींक घरा घरांनी व्हरतात, मात शिवोलचे लोक एकठांय येवचे म्हूण 77 वर्सां जाली ही मुर्ती बसयल्ली. आ लेडी ऑफ फातिमाचे क्राउनिंग पळयात. Blessed and honored to get this opportunity to crown Mother Mary on this special day, because it's like a dream come true. Because since childhood I've been seeing many bride-to-be girls crowning Mother Mary. Thank you Mother Mary for all the numerous showers of blessings you have given to me. ही परंपरा फक्त शिवोलेच. सुमार 77 वर्सां झाली ही परंपरा शिवोलकरांक एकठांय हाडटा. On the 8th of December 1943, the statue of Our Lady of Fatima was inaugurated here. Now it is 77 years since we are having these celebrations. And on the 1st of May every year, the bride-to-be is selected to crown our lady before she gets married. So this thing has been going, this is the only thing in Shivoli. Prudenta khatir Shivolchan Shyam Sundar Fatte. म्हापशा धुळेरांत शेटये वाड्यार राष्ट्रोळी ब्राह्मण देवाचो 10वो वर्सुकी दीस मोठ्या उमेदीन भक्तीभावान मनयलो. वर्धापन दिसा निमतान देवळांत 2 दीस धार्मिक विधी आनी सांस्कृतिक कार्यावळी दवरल्यात. आमच्या राष्ट्रोळी ब्राह्मण देवाच्या मंदिरान राष्ट्रोळी ब्राह्मणाच्या मूर्ती प्रतिष्ठापनाचो 10वो वर्धापन दिन व्हडल्या थाटान साजरो जाता. आणि ह्या वर्धापन दिनाच्या निमित्तान विविध सांस्कृतिक कार्यक्रमही असा त्या वाड्यावयले सगळ्या आमच्या भक्तजनांचो एक उत्सुक प्रतिसाद लाभला. आणि ह्या आमच्या वर्धापन दिनांक सगळे वाड्यावयले लोक तसेच राष्ट्रोळी देवाक संबंधित असलेले भक्तजन व्हडल्या उमेदीन ह्या उत्सवात वाटो घेतात. ती वाड्यान खूप शांती लाभची आणि राष्ट्रोळी ब्राह्मण देवाचा आशीर्वाद सगळ्या आमच्या वाड्यावेल्या लोकांना मिळतो. तसंच फाल्यां 3 तारखेर श्री मूर्तीची अभिषेक जातो. हे स्वर ते अभिषेक करपाचे वर्षांत एकदाच हो उत्सव जाता आमच्या वर्धापन दिनांक. आणि त्याचा लाभ आमचे जास्तीत जास्त भक्तगण घेतात आणि देवाचा कृपा आशीर्वादाक ते पात्र जातात. एकोणीस वर्सां सकयल्या टॅलेंटेड फुटबॉल प्लेयरांक सोदून काढपा खातीर उर्जा 2017 सर्त सध्या देशभर चलल्या. गोंयांत सर्तीचे उक्तावण राज्यपाल मृदुला सिन्हाच्या हातान जाले. ह्या सर्तीच्या माध्यमातल्यान भारतान फुटबॉल कल्चर वयर काढपा खातीर मोदी सरकार आनी ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन फुडें सरल्यात. तुम्हें आप सबको यहां जो बच्चे खेलने वाले हैं उन सबको बहुत बहुत आशीर्वाद देती हूं कि आप आगे बढ़ो, फुटबॉल खेलो और जो सबसे बड़ा बड़ी जीत के कारण जो कुछ मिलने वाला है वो आप प्राप्त करो. बहुत बहुत आशीर्वाद. इंडियन सुपर लीग 2014 लागून भारतात फुटबॉलाक नवी दिशा मिळली म्हणून DIG GS राजू उलयलो. द इंडिया सुपर लीग व्हिच स्टार्टेड इन 2014 हॅज ब्रॉट सम रिमार्केबल चेंज इन फुटबॉल इन इंडिया and has drawn millions of fans. Its visions our country to become a global football power and qualify for the 2026 FIFA World Cup. India is hosting the FIFA Under 17 World Cup tournament in October 2017. It is another occasion
to draw mass attention and promotion of the sport. The Honorable Prime Minister has opined that FIFA Under-17 World Cup must be a catalyst for change, the tipping point for the football in the country, which can only be done by creating a mass movement around it. प्रुडंटा खातीर चेतन गवस. हे बुलेटिन हांगात सोंपता. ह्यो खबरो तुमकां prudentmedia.in वेबसायटीर लायव्ह पळोवपाक मेळटात. नमस्कार.